नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले स्वागत। तर आज मी तुम्हाला नमकीन पारे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। सहसा हे मैद्याचे बनवले जातात, पण इथे आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून छान अगदी खारीप्रमाणेच खुसखुशीत आणि तितकेच कुरकुरीत असे हे नमकीन पारे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। तर तुम्हाला इथे एक तोडून दाखवते। अगदी हलक्या हाताने किती सोप्या पद्धतीने हे चुरले जात आहे त्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की हे केवढे खुसखुशीत झाले आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे नमकीन पारे बनवण्यासाठी मी साधारण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतले चाळलेलं। चवीनुसार मीठ घालायचं। 1 मोठा चमचा कसुरी मेथी आहे, ती अशा पद्धतीनं क्रश करून घातली की याचा फ्लेवर खूप छान येतो। त्याचप्रमाणात ओवा घेतलाय, तोही असा हातावर चोळून घालायचा। तर आता हे नमकीन पारे तुम्हाला जर हलकेसे तिखट बनवायचे असेल तर इथे तुम्ही लाल तिखट पावडर वापरली तरीही चालेल। आता हे सुकं साहित्य व्यवस्थित चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। यात आता 4 मोठे चमचे तेलाचं मोहन घालायचं। तूप इथे अजिबात वापरू नका आणि तेल गरम करायची काहीच गरज नाही आहे। तर आता हे तेल पिठाला व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे चोळून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाच्या सर्व कणांना तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने मी हे चोळून घेतलं आहे। त्यानंतर असा पिठाचा मुटका करून बघा, तो जर वळला गेला तर पीठ आता मळण्यासाठी तयार आहे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं यात पाणी घालत आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे। कुठलंही पीठ कणिक मळताना एकदमच त्यात पाणी घालायचं नाहीतर ते पातळ होऊ शकतं। असं थोडं थोडं करत पाणी घातलं की अंदाजही येतो आणि छान हवं तसं मळणंही जातं। तर आता हे आपल्याला आपण ज्याप्रमाणे चपात्यांसाठी मळतो अगदी तसंच इथे हे मळून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा अति टाईटही ठेवायचं नाही आहे। आरामशीर आपल्याला याची पोळी लाटता येईल इतपत हे सैलसर आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटासाठी हे रेस्ट करायला ठेवूया। नमकीन पारे छान खुसखुशीत किंवा त्याला लेअर सुटावे म्हणून आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे। वाटीमध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ आणि साजूक तूप घेतलं। याऐवजी डालडा तुपाचाही वापर करू शकता, पण साजूक तुपामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळसर बनून तयार होतं। तर व्यवस्थित फेटून बघा, इथे आपलं साजूक तुपाचं आणि गव्हाचं मिश्रण तयार आहे। आता 10 मिनिटाकरिता ही कणिक देखील रेस्ट झाली आहे। तर पुन्हा एकदा व्यवस्थित मी छान मळून घेते 1 ते 2 मिनिटासाठी, म्हणजे अजून सॉफ्ट आणि मऊ होईल। आता ह्या कणकेचे 3 एकसारखे गोळे मी करून घेणार आहे आणि त्यापैकी एका गोळ्याची आपल्याला ज्या प्रकारे आपण चपाती करतो अगदी तशाच पद्धतीनं ही देखील आपल्याला लाटून घ्यायची आहे। यात आपण तेलाचं मोहन वापरलंय त्यामुळे जास्तीचं कणिक लागत नाही लाटण्यासाठी, पण आवश्यकता वाटल्यास तुम्ही अधूनमधून थोडंसं कणिक इथे वापरू शकता। ज्याप्रकारे आपण चपाती लाटतो अगदी तशाच पद्धतीनं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। एकदा की ही चपाती लाटून झाली, हातावर उचलून घ्यायची आणि खाली थोडंसं कणिक टाकायचं आणि त्यावर पुन्हा ही चपाती ठेवायची, म्हणजे खाली चिटकणार नाही। आणि बनवलेलं तुपाचं गव्हाच्या पिठाचं मिश्रण हे सर्व चपातीवर अगदी एकसारखं हातानेच लावून घ्यायचं। लावून झाल्यानंतर बघा, दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या पोळीचा रोल करून घ्यायचा आहे। आता हा रोल करताना आतमध्ये पोकळं राहिलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची, म्हणजे रोल करताना हा थोडासा टाईट करावा। आता हा रोल अशा छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे। म्हणजे काय तर आपल्या इथे लाटस तयार झाला आहे आता ह्या। तर बघा, ज्याप्रकारे आपण ही चपाती रोल केली आहे त्यामुळे किती छान पदर सुटतात आणि त्यामुळे हे नमकीन पारे छान खुसखुशीत देखील होतात। आता ही 1-1 लाटी दाखवल्याप्रमाणे अशी तळहाताने चपटी करून घ्यायची आहे, फ्लॅट करायची आहे। बघा, चपटी केल्यानंतर सुद्धा आतमध्ये छान लेअर्स दिसत आहे। आता सर्व लाटा तयार करून घेतलाय। याची छोटीशी आपल्याला पुरीप्रमाणे किंवा छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि लाटतानाही जाडसर अजिबात ठेवायची नाही, एकसारखी मस्त पातळ लाटायची आहेत। जेवढी तुम्ही ही लाटी पातळ लाटणार तेवढीच तुमचे नमकीन पारे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील। आता पुन्हा एकदा थोडंसं तुपाचं मिश्रण लावून घ्यायचं, त्यानंतर अशी घडी घालायची आणि पुन्हा एक घडी घालायची, म्हणजेच आपल्या ट्रँगल्स बनवायचे। तर खूप सोपी प्रोसेस आहे। आता इतर लाटांची देखील मी अशाच पद्धतीनं ट्रँगल्स बनवून घेतले। आपण लाटी लाटताना आतमध्ये तुपाचं मिश्रण लावलेलं आहे त्यामुळे हे पदर एकमेकांना जास्त चिटकत नाही, छान मोके सुटसुटीतच राहतात।
आता तळायला घेऊया. तर एकीकडे तेलही गरम करून घेतलंय. आता तेल मध्यमच गरम असावं. खूप अति तापलेलं जर असेल तर हे नमकीन पारे आतमध्ये कच्चेच राहतील, त्यामुळे मीडियमच हे आपल्याला तापून घ्यायचं आहे, खूप जास्त तापून घ्यायचं नाही आहे. हळूवारपणे एक एक आपलं हे ट्रायंगल्स तेलामध्ये मावतील इतपत मी सोडून घेतले. आणि लक्षात असू द्या, गॅसची फ्लेम सुद्धा आपल्याला मीडियमच ठेवायची. आता रंग इथे बदललाय, हलकस सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. थोडेसे आणखी क्रिस्पी होईपर्यंत, म्हणजे आतमध्ये सुद्धा हे कच्चे राहायला नको याची काळजी घेत आपल्याला हे तळून घ्यायचे. आता तळून झाले तर काढून घेऊया. आता हे गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे याचा रंग थोडासा जास्त सोनेरी होतो, पण जर का तुम्ही इथे मैद्याचं पीठ वापरलं तर इतका डार्क कलर येत नाही. तर इथे हेल्दी असे गव्हाच्या पिठाचे नमकीन पारे बनून तयार झालेत. स्नॅक म्हणून अगदी कुरकुरीत जर काहीतरी खायचं असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे. तर तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करा. केल्यानंतर कशी झाली हे कमेंटद्वारे मला कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.